कोरोनानंतर सगळ्या जगाची आरोग्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. लोकांचा स्वतःचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून महापालिका चांगल्या आरोग्य सेवा नागरिकांना पुरवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचं उद्घाटनावेळी केलं. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक उपचारांच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं रोहिणजण, पालेखुर्द, भिंगारी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खारघर सेक्टर 12, कोयनावळे, पडघे टेंभोडे येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचं उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे सहाय्यक संचालक डॉ चाकूरकर, उपायुक्त सचिन पवार, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ आनंद गोसावी, माजी नगरसेवक हरीश केणी, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका आरती नवघरे, नेत्रा पाटील, भाजप नेते कीर्ती नवघरे, चाहूशेठ पाटील, जनार्दन पाटील, अमर उपाध्याय, गुरुनाथ गायकर, किरण पाटील, वासुदेव पाटील यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी सुविधा देण्याकामी 6 सोनोग्राफी सेंटरसोबत सामंजस्य करार करण्यात आले. याचबरोबर गरोदर मातांमधील रक्तक्षय असलेल्या मातांना मोफत रक्त व रक्तघटक देण्याच्या दृष्टीने 2 रक्तपेढीसोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसंच संशयित क्षयरुग्णांचे मोफत डिजिटल एक्सरे चाचण्या करण्याकामी 5 एक्सरे सेंटरसोबत सामंजस्य करार करण्यात आला. पालिका हद्दीतील पॅथॉलॉजी सेंटरची ऑनलाईन नोंदणी करता नवीन संकेतस्थळाचं प्रक्षेपण, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं मशीनद्वारे निदान करणाऱ्या सेवा पुरवठाधारकाशी सामंजस्य करार मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांच्या स्वाक्षरीनं करण्यात आला. तसंच यावेळी पालिका हद्दीतील पॅथॉलॉजी सेंटरची ऑनलाईन नोंदणीच्या संकेतस्थळाचं प्रात्यक्षिक देण्यात आलं. नुकतंच आम्ही आता रोहिणीजणच्या UPSC उद्घाटन करून इथं आलो आहे. आपण ज्याप्रमाणे सभागृहात असताना मागच्या वर्षी भावना व्यक्त केली होती की कोरोनानंतर महापालिकेची आरोग्य सेवा बळकट होणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे यावर्षी संपूर्ण बजेट आपण मॅक्झिमम आरोग्य सेवेला समर्पित केलेलं आहे. त्याची पूर्तता सुरू करण्याच्या दृष्टीने आपण हे पावलं उचलत आहोत. आपलं बजेट नवीन सुरू झालं 1 एप्रिल 2023 आणि आजची तारीख आहे 20 एप्रिल 2023. म्हणजे आपल्या बजेटमधल्या आपल्या पूर्ततेची सुरुवात आपण याच महिन्यामध्ये 20 दिवसातच करत आहोत. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. या पूर्ण वर्षामध्ये आपल्याला आपल्या संपूर्ण शहरात 15 UPSC निर्माण करायचे आहेत, पैकी आपल्याकडे आता सध्या 6 चालू आहेत, नवीन 9 करायचे आहेत. ते 9 भाग म्हणून आज आपण 3 UPSC आणि 4 उपकेंद्र अशी 7 सुरुवात आज होईल. उरलेल्या सुद्धा नजीकच्या काळामध्ये लवकरात लवकर पूर्ण होतील. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या मोफत केल्या जातील, आवश्यक असलेला औषधोपचार मोफत केला जाईल. त्याचबरोबर या दवाखान्यामध्ये जो काही स्टाफ आपण अपॉइंट केलेला आहे, हा स्टाफ साधारणपणे 10 ते 5 या दरम्यान कार्यरत राहील. नागरिकांची, पत्रकार बंधूंची, नगरसेवकांची मागणी होती की ती संध्याकाळी 6 साधारण 8 तरी ते डॉक्टर्स कार्यरत राहिले पाहिजे. त्याचाच भाग म्हणून मग आम्ही ॲडिशनल डॉक्टर देण्याचीसुद्धा व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलेला आहे की ते 2 रात्री 8 राहतो. म्हणजे महापालिकेचे संपूर्ण शहरातले दवाखाने सकाळी 10 ते 8 चालू राहतील. दुसऱ्या शिफ्टमधले एक्स्ट्रा डॉक्टर्स राहतील की जे शांततेमध्ये ड्युटी संपली म्हणून घरी जायची गडबड राहणार नाही. आमदार महोदयांनी त्याबद्दल एक सूचना केली नाही की CCTV कॅमेरे लावा, म्हणजे मग तक्रार आल्यावर तपासण्याऐवजी आपल्याला कळेल. ऑलरेडी त्याच्यामुळे सूचना दिल्या लवकरात लवकर तिथं नसतील तिथं UPSC कॅमेरेज लागतील आणि त्यावर आपल्याला मॉनिटरिंग करता येईल. त्यासाठी आवश्यक असलेला सर्व औषध साठा आपण परचेस करून मोफत स्वरूपात देणार आहोत. सर्व प्रकारच्या तपासण्या म्हणजे गरोदर मातांच्या सर्व तपासण्या सोनोग्राफीपासून त्या संपूर्ण चेस्टमधल्या काही ट्युबरक्युलोसिसच्या किंवा अन्य ज्या असतील त्या सगळ्या मोफत आपल्या या सगळ्या यंत्रणेमार्फत होतील. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 1-2 थोडंसं एकदम सुरळीतपणे सगळं चालू होईल असं मी इथं आश्वासन देत नाही, पण तुम्ही सर्व उपस्थित नागरिक, सन्मान्य माजी नगरसेवक, महापालिकेचा स्टाफ आपण प्रयत्न करूया की 1-1.5 काळामध्ये सुरळीत होईल. म्हणजे उदाहरणार्थ आता ज्यांच्याबरोबर MOU केलेला आहे तिथं आपल्याला सोनोग्राफीला पेशंट पाठवायचा आहे, पहिल्याच दिवशी आरडाओरडा न करता
काय सोनोग्राफी केली पाहिजे, डॉक्टरांनी लिस्ट चेकलिस्ट तयार करावी, सोनोग्राफी कुठल्या कुठल्या पॅरामीटरवरून केली पाहिजे हे आपल्याकडून केलं पाहिजे. कुठल्या सेंटरला गेल्यानंतर त्यांच्याकडे दोन प्रकारचे पेशंट राहतील, आपल्याकडून रेफर झालेले आणि बाहेरच्या डॉक्टरकडून आलेले, त्याचा टाईम स्लॉट तुम्हाला मॅनेजमेंट प्रॉपर करावा लागेल की आपले पेशंट या दरम्यान जातील, म्हणजे त्यांना गेल्याबरोबर तत्काळ ट्रीटमेंट मिळेल. अदरवाईज आपले महापालिकेचे पैसे मिळणारच आहेत, म्हणून मग तो पेशंट 3-3 तास वेटिंगमध्ये राहतो आणि बाहेरचा पेशंट कदाचित गर्दी असतील दुसरीकडे जाऊ शकतो, मग तात्काळ त्याला सेवा मिळते असंही नाही झालं पाहिजे. त्याची प्रायर अपॉइंटमेंटची पद्धत आपल्याला बसवावं लागेल. हे आता रोहिंदन टू खारघर या प्रवासादरम्यान माझ्या डोक्यात आलेली सूचना आहे. अशा अनेक छोट्या मोठ्या बाबी 1-2 महिने आपल्याला सेट होईपर्यंत लागतील आणि तुमच्या सगळ्यांच्या आपल्या सहकार्यानं एकत्रितरित्या काम केलं ते उत्तम मॉडेल जे आमदार महोदयांनी व्यक्त केलं मगाशी कार्यक्रम झालं की आपल्याला MMR मधली मुंबईच्या नजीकची महापालिका आहे, लोकांशी बघायला आले पाहिजे की त्यांचं मॉडेल बघा. तर अशा प्रकारे आपल्याला 1-2 महिने लागतील हे सगळं सुरळीत व्हायला. त्यानंतर मग आपल्या प्रॉपर अपॉइंटमेंट, आपल्या प्रॉपर तपासण्या, सोनोग्राफी काही अचानक येत नाही गरोदर मातांची, त्याचं शेड्यूल्ड असतं. 10% इमर्जन्सी येतील पण 90% जर शेड्यूल असतील मग त्यांचं टायमिंग फिक्स करता येईल की या सेंटरवर तुम्ही या वाजता आमचीच अपॉइंटमेंट घेतली पाहिजे. अशा प्रकारचं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क तयार करायचं आहे. पुढच्या काळामध्ये जर काही महापालिकेला ॲम्ब्युलन्सेस वळवाव्या लागल्या, म्हणजे उदाहरणार्थ तिथं तपासणीला आलेल्या मातेला आपण सांगतो की या ठिकाणी जाऊन तपासणी करा, ते सेंटर इथून 2 किलोमीटर आहे, ती रिक्षा जाणार, ट्रेन जाणार, काय जाणार, जर यांना तसं वाटलं की आपल्याजवळ कशी पण यंत्रणा असली पाहिजे तर ती सुद्धा यंत्रणा आपण तयार करू. म्हणजे आपल्याला फक्त दिलेले दर हे बाजारभावाशी समतुल्य असले पाहिजे, केलेलं पेमेंट हे 100% सेवेच्या अगेन्स्ट असलं पाहिजे, परचेस केलेलं मेडिसिन हे अत्यंत क्वालिटीचं असलं पाहिजे आणि केलेल्या तपासण्या ह्या व्यवहार्य आणि ज्या करणं गरजेच्या होत्या त्या असल्या पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आपली कुठलीच रिक्वायरमेंट नाही. आवश्यक असलेले सर्व सहकार्य महापालिकेकडून करण्यात येईल. सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महापालिकेला कालच महाराष्ट्र स्तरावरचं जे ज्या महापालिका आहे डवर्ग याच्यामधलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं, त्याबद्दल मी माननीय आयुक्तांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ती एक अभिमानाची बाब आहे. ज्या सिडकोच्या क्षेत्रामध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होतो आहे, 2016 साली ज्यावेळेला महापालिका झाली त्यावेळेला एका अर्थानं कन्व्हिन्स करणं जड होतं, कारण खारघर ही महापालिका होती त्यावेळेला, ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतीमधून महापालिकेत जातोय लोकांना तर आनंद होता पण महापालिका हे सगळं हँडल करू शकेल का, अशा पद्धतीच्या शंका या लोकांच्या मनामध्ये होत्या. अशा वेळेला महापालिकेनं पुढाकार घेतला आणि महापालिकेनं आरोग्यासारखी सेवा ही पहिले राबवायची ठरवली आणि रस्त्यावरती ज्या कचरा दिसत होता, कचऱ्याचे ढीग दिसत होते, त्यापासून आणि दुर्गंधीपासून लोकांची मुक्तता ही पनवेल महापालिकेनं करून दिली आणि तिथून महापालिका ही आपल्याला सिडकोपेक्षा चांगल्या सेवा देऊ शकते हा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली. आज वेगवेगळ्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं तर महापालिकेनं इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या किंवा त्याचबरोबरीनं आरोग्याच्या आणि अन्य वेगवेगळ्या सेवेच्या बाबतीमध्ये देखील अनेक वेगवेगळ्या सेवा देत महापालिकेतल्या नागरिकांना सेवेच्यासाठी आपण समर्पित आहोत हा संदेश या माध्यमातून दिला आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून महापालिकेची विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू आहे याचा माझ्यासारखीला खरंच मनापासून आनंद आहे. एक लोकप्रतिनिधी या नात्यानं त्यावेळेला लोकांच्या मध्ये आम्ही जात असतो, त्यावेळेला लोकांच्या अपेक्षा त्यांना सरकारच्याकडून मिळणाऱ्या सेवा या बाबतीतल्या जास्त असतात, सरकारच्याकडून मिळणाऱ्या सेवांच्या बाबतीतला समन्वय ही लोकांची अपेक्षा असते. म्हणून या दृष्टिकोनातून ऐकतसर तुम्ही इथे किंवा मगाशी रोहिंदनला तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या ते त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं आज आरोग्याच्या सेवा या खाजगी क्षेत्रामध्ये आम्ही जर गेलो तर महागच चाललेले आहे. जास्त प्रमाणात उपलब्ध होत आहे पण त्याच्यासाठी द्यावी लागणारी किंमत ही मात्र त्यांच्या खिशाच्या पलीकडे चालली. आज राज्य सरकारचा आपण आभार व्यक्त करूया की राज्य सरकारनं या अनुषंगानं जसं केंद्र सरकारची माननीय मोदींनी सुरू केलेली जन आरोग्य योजना आहे याच्यामध्ये 5 लाखापर्यंतच्या उपचाराला त्याच्यामध्ये एक कवच दिलं, तसं आता राज्य सरकारनं या बजेटमध्ये महात्मा फुले योजनेला देखील 5 लाखापर्यंत संरक्षण दिलं आणि त्या माध्यमातून पिवळं रेशन कार्ड, केशर रेशन कार्ड हे ज्याच्याकडे आहेत अशा सर्वांना महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून
5 लाख रुपयापर्यंतचं कव्हरेज हे त्याच्यासाठी आता देण्यात येतं आणि त्याला जोडून या ट्रीटमेंट कधी होऊ शकतील की ज्या वेळेला त्या रुग्णांचं योग्य पद्धतीनं डायग्नोसिस होईल. म्हणजे पहिले डॉक्टरनी तपासणं, तुम्ही सांगितलं की 8 वाजेपर्यंत या केंद्रामध्ये उपकेंद्रामध्ये हे डॉक्टर्स मिळतील, त्याबद्दल मी महापालिकेचं मनापासून आभार व्यक्त करतो की सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत इथे डॉक्टर्स कंटिन्युअस बेसिसवरती मिळतील. आयुक्त साहेबांनी सांगितलं की CCTV कॅमेरे लावून की त्या माध्यमातून कोणालाही ही माहिती ऍक्सेस करता येईल, म्हणजे कोणाच्या तक्रारीला जागा राहणार नाही. आणि त्याच्या पुढचा तिसरा टप्पा की आता ज्या सर्व्हिसेस दिल्या जाणार आहे सोनोग्राफी, जर डॉक्टरांनी सजेस्ट केली सोनोग्राफी करायची आहे तर ती 380 रुपयात होईल. डिजिटल एक्सरे तो जर सजेस्ट केला तर मला वाटतं तो 240 रुपयामध्ये तो 200 रुपयामध्ये डिजिटल एक्सरे हा आपल्याला करता येणार आहे. रक्त कोणाला लागलं तर रक्त महापालिका 1000 रुपयामध्ये ते रक्त अवेलेबल करून देणार आहे गरोदर मातांच्यासाठी. आणि त्याचबरोबर एक्सरे आणि सोनोग्राफीचे पैसे हे चार्ज केले जातील पण महापालिकेच्या माध्यमातून ते दिले जातील, त्यामुळे तो लोकांच्या खिशाला भुर्दंड नाही, त्याबद्दल देखील मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. पनवेल महानगरपालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली आणि तेव्हापासून सर्वप्रथम प्राधान्य हे आम्ही आरोग्यसेवा आणि शिक्षण व्यवस्था ही सुदृढ करण्यासाठी आम्ही केलेली आहे. तर आत्तापर्यंत पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून येथे 7 ते 8 प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुविधा दिल्या जात होत्या, च्याद्वारे या सुविधा दिल्या जात होत्या. आणि आजच्या दिवशी येथे रोहिंजण, त्याचबरोबर खारघर सेक्टर 12, आणखी त्याचबरोबर पालेखुर्द, कोयनावेळ, पडघे, भिंगारी अशा आणखीन या 6 ठिकाणी आरोग्य सुविधा या तालुक्या हे आरोग्य केंद्र चालू करून या आरोग्य केंद्रांच्या द्वारे आरोग्य सुविधा या देण्यात येणार आहेत. आणि याच्याद्वारे सर्व गरजूंना या इथं उच्च दर्जाची अशी सुविधा अतिशय माफक अशा वाजवी अशा दरांमध्ये ही उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच जनतेला मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा भेटणार आहे. आणि नक्कीच सांगता याच्यातून पनवेल महानगरपालिका ही आणखीन सुदृढ होऊ शकेल असं मला इथं विश्वास वाटतो. पनवेल महापालिका जो आणण्याचं आहे उद्दिष्ट आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी केले, ज्या दृष्टीने आपण या महापालिकेत ह्या नागरिकांना रस्ते, पाणी, गटर ज्या ज्या सोयी देता येतील त्या सोयी देण्याचा प्रयत्न करीत असताना मग जी महत्वाची समस्या असतो जी आरोग्य फक्त आरोग्य सेवा एक चांगल्या दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचं काम आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि आमचे सर्व अधिकारी ज्यांनी ह्या पनवेल महापालिकेची दुवा सांभाळल्यानंतर आयुक्त साहेबांनी एक विकासाच्या दृष्टीने एक पनवेल म्हणजे भरत पनवेल उभरत पनवेल तशा प्रकारे या पनवेलची वाटचाल चालू आहे. कारण ह्या नवीन महापालिका असल्यानंतर या ठिकाणी आपण जी नवी मुंबईची महापालिका त्या धर्तीवर आपण महापालिका मुख्यालय चालू केलेलं आहे. प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभात समिती वाईज आपण तिथे एक मुख्यालय तयार केलेले आहेत. मग प्रत्येक गावात आज 400 कोटीची आपण योजना आपण या ठिकाणी आणलो. ज्या ठिकाणी ज्या पाण्याच्या समस्या होती नक्कीच आमच्या ग्रामीण भागाच्या त्यामुळे पाण्याच्या समस्या कमी होतील. प्रत्येक ग्रामीण भागात ड्रेनेज लाईन, शेवरेज लाईन, पाईपलाईन, पाण्याचे जलकुंभ ह्या ठिकाणी या 400 कोटीमध्ये आपण आता टेंडर आहेत म्हणजे एखाद महिन्यात ते चालू होतील. मग अशा करत असताना एक चांगल्या प्रकारे मग या ठिकाणी आपण आज बरेचसे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राचे आपण उद्घाटन करत जेणेकरून माझ्या सर्वसामान्य दुर्बल घटक असो किंवा सर्वसामान्य नागरिक आहे ज्यांना जो खर्च आहे तो खाजगी हॉस्पिटलमध्ये खर्च आहे तो नक्कीच परवडणार नाही. त्या ठिकाणी एक स्वस्त आणि सुंदर असा स्वस्त दरात आपल्याला या ठिकाणी या आरोग्य केंद्रामधून उपचाराचे साधन निर्माण होणार आहे आणि चांगल्या प्रकारचे आपण या ठिकाणी डॉक्टर दिले आहेत. या ठिकाणी मी नक्की पवार साहेबांचा उल्लेख करतो की ते अतिशय मेहनत घेत होते गोसावी साहेब की हे जे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा महापालिकेचे उपकेंद्र आहेत
सपोर्टर साहेबांनी सांगितले का ग्रामीण भागात आम्ही झेपीमध्ये काम केले आहे, 40,000 लोकसंख्येला एक आरोग्य केंद्र पण आहे, या ठिकाणी आपण 50,000 लोकसंख्येला घेत आहोत, नक्कीच याचा फायदा माझ्या सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच होईल। या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधेच्या दृष्टीने साहेबांनी एक चांगली संकल्पना या महापालिकेत केली आहे, तीही चांगल्या प्रकारची संकल्पना आहे महापालिकेत चालू करणार आहोत, नक्कीच त्याचाही फायदा आमच्या महापालिकेत क्षेत्रात होणार, म्हणजे सर्व बाजूने या महापालिकेचे क्षेत्र विकास करण्याचे ध्येय आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब केले, परेश दादा ठाकूर साहेब केले, नक्कीच त्याचा फायदा माझ्या नागरिकांना होईल।